तर आज आपण अशा प्रकारचं थालीपीठ पाहणार आहोत तुम्हाला यासाठी कोणत्याही भाजणीची गरज नाही आहे म्हणजे जे आपल्या नॉर्मल घरात जे पीठ अवेलेबल आहे ना आपण त्यातच मस्तपैकी थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी आधी करायचं आहे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं थोडंसं आलं यांची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर एक असं खोलगट भांडे घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल एक वाटी किंवा माप असं ठरून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित परफेक्ट अंदाज येईल तर मी इथे मेजरमेंट साठी कप घेतलेला आहे यामध्ये दोन कप बाजरीचं पीठ छानपैकी चाळून घ्यायचे आता यासाठी फक्त आपण बाजरीचं पीठ दोन कप वापरणार हो आहोत जे पीठ आहे ते सगळं एक एक कप वापरायचे तर बेसन पीठ गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ सगळं एक एक कप घ्यायचे आता माझं प्रमाण जास्त आहे म्हणून मी इथे जास्त घेते तुम्ही एक छोटीशी वाटी घेतली आणि त्याने मापून जरी घेतलं तरी मस्त होईल आता यामध्ये कोणतंही पीठ भाजणीचं पीठ नाही म्हणजे एकही भाजून घेतलेलं नाही आहे आपण जे आपल्या घरात अवेलेबल आहे तेच घ्यायचे मस्तपैकी छान मिक्स करायचं आहे पीठ छान मिक्स झालं की यामध्ये बारीक कापलेला कांदा जितका शक्य आहे तितका बारीक कापा बारीक कापलेला कांदा आता मी इथं सात आठ घेतले असतील मस्तपैकी बारीक कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या पिठामध्ये ॲड करायचं आहे जितका जास्त आणि बारीक कापलेला कांदा असतील तितकं थालीपीठ हे खमंग होणार आहे कांदा ॲड केला की यामध्ये भिजवलेले साधारण एक कप पोहे घ्यायचेत आणि ते छानपैकी भिजवायचे त्यातलं पाणी काढायचे आणि ते पण आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत खूप सारी म्हणजे थोड्याफार प्रमाणात जास्त बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे तर आपण मग अशी मिक्सरला हिरवी मिरची जिरं लसूण आलं यांची पेस्ट बनवून घेतली होती ती संपूर्ण पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तिखट हवं असेल तर ॲड करू शकता पण क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी सगळी ॲड केली आणि साधारण दोन मोठे चमचे ओवा ॲड करायचा आहे आणि दोन ते तीन मोठे चमचे पांढरे तिळ ॲड करायचे तर आता आली मसाले घालण्याच्या वेळी मी आता असं नाही म्हणणार असतील नसतील ते सगळे मसाले ॲड करा जे मसाले ॲड करायचे तेच ॲड करायचे आहे तर साधारण एक मोठा चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल तिखट धने पावडर थोडीशी जास्त घालायची साधारण पाच ते सहा चमचे कांदा लसूण मसाला धने पावडर जिरे पावडर सगळे मसाले आपापल्या अंदाजानुसार किंवा तिखट प्रमाणानुसार ॲड करायचे आहेत आणि चवीनुसार मीठ हे नेहमी न चुकता ॲड करायचं नाहीतर मीठ घालायचं विसरून जायचं गरबडीत मग ते काय व्यवस्थित लागणार नाही मग नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असा सैलसर गोळ्या तयार आहे आपल्याला पिठाचा तर मस्तपैकी असं थोडं थोडं पाणी ऍड करायचं तुम्ही पाहू शकता असं छानस जोर लावून थोडस थोडं थोडं पाणी ऍड करून मस्तपैकी गोळा मळून घ्यायचा आहे मी तर छानपैकी गोळा मळून घेतलेला आहे आता साधारण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून आपल्याला याला रेस्ट द्यायचे म्हणजे छानपैकी पीठ भिजेल तर साधारण दहा ते पंधरा मिनिटं झाले आहे पीठ तुम्ही पाहू शकता खूप छान असं भिजले एक रुमाल घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा नंतर आपलं जे पीठ असतं त्याच थोडस थोडं थोडं पाणी ऍड करायचं म्हणजे कन्सिस्टन्सी असं आपल्याला व्यवस्थित थापता येईल आता काही ठिकाणचे लोक थालीपीठ म्हणतात तर काही ठिकाणचे लोक धपाटे म्हणतात आमच्याकडे थालीपीठ असं था म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कॉमेंट करून सांगा मस्तपैकी असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो असा रुमालावर थोडासा पाण्याचा हात लावू शकता आणि असा व्यवस्थित थापून घ्यायचा आहे आता जेव्हा आपण थालीपीठ करत असतो तेव्हा फक्त पुढच्या बोटांचा एकदम हलक्या हाताने वापर करायचा जेव्हा आपण भाकरी करतो तर भाकरीसारखं न थापता अगदी हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ धप्पाटे जे काय म्हणाल ते असं मस्तपैकी थापून पातळ करून घ्यायचे नंतर त्याला दृष्ट लागू नये म्हणून छोटे छोटे छेद करायचे बीळ पाडायचे आहेत आणि मस्तपैकी तव्यावर तेल तूप जे आवडत असेल ते लावा आणि मस्तपैकी टाकून थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि खमंग असं आलटून पालटून थालीपीठ भाजून घ्यायचं आपण जे थालीपीठाला छोटे छोटे छिद्र पाडले त्याच्यातून तेल ॲड करायचं म्हणजे ते खमंग भाजलं जातं झाकण ठेवून दोनही बाजूनी दोन दोन मिनटं थालीपीठ मीडियम गॅसच्या फ्लेमवर भाजून घ्या आणि सर्व करा सर्वांना नक्कीच आवडेल आणि सगळेजण आवडीने खाताल तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी मिस्टरांच्या टिफिनसाठी बनू शकता खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तर तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नेहमीप्रमाणे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तर तुमच्या भागात थालीपीठला काय म्हणतात नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा थँक्यू फॉर वॉचिंग